इयत्ता दुसरी इंग्रजी माध्यम विषय मराठी पाठ क्रमांक 7 चित्रे पाहू गप्पा मारू। आपण आतापर्यंत शिकलो की चित्रांचे निरीक्षण करून त्या चित्राबद्दल लिहायचं। आता आपण चित्रांविषयी गप्पा मारायला शिकूयात। कसं ते पहा। हे एक चित्र आहे। काय आहे यात? या चित्रामध्ये फळी आणि चेंडू, म्हणजे याला इंग्रजीमध्ये बॅट आणि बॉल असं म्हणतात, हो ना? तर मग या बॅट आणि बॉल बद्दल गप्पा मारूयात। बॅट आणि बॉलच्या सहाय्याने क्रिकेट हा खेळ खेळला जातो। बॅट आणि बॉल खेळणारे खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली। बॅट आणि बॉल हा खेळ सर्वात प्रथम इंग्रजांनी खेळायला सुरुवात केली। आता दुसरं चित्र, बाहुली। बाहुली हे मुलींचं खेळणं आहे। बाहुली ही कापडापासून, कापसापासून किंवा रबरापासून बनवली जाते। बाहुलीलाही दोन हात, दोन पाय आणि दोन डोळे असतात। आपण आपल्या बाहुलीला एखादं नाव सुद्धा देतो। हे चित्र आहे लगोरी या खेळाचं। लगोरीमध्ये 7 चपट्या आकाराच्या वस्तू किंवा दगड असतात। लगोरीची मांडणी बॉल मारून फोडायची असते। कितीही मुलं आणि मुली मिळून हा खेळ खेळू शकतात। हा आहे भोवरा। भोवरा हा दोरीने गुंडाळून मग सोडला जातो। भोवरा गरगर फिरतो आणि मग थांबतो। भोवरा हा लाकडापासून किंवा प्लॅस्टिकपासून बनवला जातो। हा खेळ आहे विटीदांडू। विटीदांडू हा खेळ प्रामुख्याने खेडे गावांमध्ये जास्त खेळला जातो। आकाराने लांब असतो त्याला दांडू म्हणतात आणि आकाराने लहान असलेल्याला विटी असं म्हणतात। ही आहे दोरी। दोरीवर रोज उड्या मारल्या तर आपली उंची वाढते आणि आपला व्यायामही चांगला होतो।